पाहुयात उपचार घेत असलेल्या एका कॅन्सर पीडित महिलेला रुग्णवाहिका चालकानं माणुसकीला काळीमा फासत भर रस्त्यावर फुटपाथवर सोडून दिलं. मात्र काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष देवाचे दूत म्हणून धावत आल्याची ही घटना. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पुणे येथील तबत्सुम शेख या महिलेला पुणे येथे घेऊन जात असताना सदर रुग्णवाहिका चालकानं या महिलेला नगर मनमाड रस्त्यालगत छत्रपती नगर येथील फुटपाथवर सोडून तो तेथून निघून गेला. यानंतर अत्यस्त अवस्थेत ही महिला 1.5 तास या फुटपाथवर पडून होती. ती जीवाच्या आकांतानं विव्हळत होती. यावेळी जवळ एक लहान मुलगा आणि दुसऱ्या रुग्णवाहिकेचा शोधाशोध करण्यासाठी नातेवाईक सैरावैरा फिरू लागले असल्याची परिस्थिती पाहावयास मिळाली. हे दृश्य पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी गर्दीतून सचिन चौगुलेंना कोणीतरी फोन करताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन राजेंद्र पिपाडा यांना फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि सदर रुग्णाला प्रथम शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी येथे तातडीने हलविण्यास मदत केली. कॅन्सरग्रस्त रुग्णाची अक्षरशः दुर्गंधी येथे पसरली होती. याचा कोणताही विचार न करता पुढाकार घेत सर्वांच्या मदतीनं चौगुले यांनी पेशंट उचलून रुग्णवाहिकेत टाकलं. संस्थान प्रशासनाला विनंती करून मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सदर रुग्णाला साई संस्थानच्या रुग्णवाहिकेत पुण्याकडे रवाना करण्यात आला आहे. यावेळी अशा निर्दयी व्यक्तीविषयी रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत सचिन चौगुले यांनी शिर्डीकरांच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय किलबटून टाकणारी ही घटना आहे. SGS हॉस्पिटल, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल, तिथून एक कॅन्सरचा पेशंट घेऊन तो ॲम्ब्युलन्सवाला शिर्डीकडून पुण्याकडे चाललेला होता, शिर्डी मार्गे. परंतु त्यांच्याकडे पैसे कमी होते आणि ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर दारू पिलेला होता असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे, पेशंटच्या रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. तर हे फार गंभीर ही बाब आहे. म्हणजे रुग्णाशी आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळणं हे फार विदारक ही घटना आहे. मी आता याच्यामध्ये काय कोण तक्रार करणार नाही किंवा कोण काय याचं कोण कुठं जाऊन फिरत जाणार नाही, पण माणुसकीच्या नात्याने पोलिसांनी आणि संबंधित हॉस्पिटलच्या प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करावी. जो कोणी ॲम्ब्युलन्सवाला असेल त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी. कारण ही घटना म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना, या ठिकाणी 1.5 तासापासून ते कुटुंब या ठिकाणी कुटुंबातले लोक ते रुग्ण विवळत या ठिकाणी पडलेलं होतं. फार वाईट ही घटना आहे. आता त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. आम्ही संस्थांच्या प्रशासनाला देखील विनंती करणार आहोत की त्यांना कॅन्सरचं पेशंट आहे आणि त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे. तर साईबाबा संस्थांना आम्ही विनंती करणार आहोत, संस्थांच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला, की त्यांना फ्रीमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेवटी जितकं आपल्या त्याने होईल तितकं आपण करावं, जे जे शक्य आहे ते करावं. म्हणून या ठिकाणी माणुसकीच्या नात्याने आम्ही या ठिकाणी आलो, पेशंट उठून हॉस्पिटलला नेण्यासाठी मदत केली. या ठिकाणी सगळेच तरुण विवेकानंद नगरचे सगळे मित्र परिवार, त्याच्यानंतर नगर मनोहर रोडला आमचे अनिल पाटाडे यांनी मला फोन केला होता. तर हे माणुसकीच्या नात्याने सगळं सुरू आहे. परंतु हे असं होऊ नये. ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटलचा स्टाफ कुठले पण असू द्या, शेवटी हे त्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांच्याकडून असं होणे म्हणजे हे गंभीर आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावं. खूप वाईट वाटलं, कारण ही अपेक्षा त्यांच्याकडे नव्हती. कारण हॉस्पिटल्स हे लोकांचं जीवन वाचवायला आहे, रस्त्यावरती फेकायला नाही पेशंट्सला. आणि जर पेशंट, एवढंच रिक्वेस्ट आहे इथून पुढे, जर तुम्ही पेशंट ठीक करू शकत नसाल तर लांबून हाल करायला कुठल्या पेशंटला बोलवू नका. आणि त्याच्यावरती खोट्या गोष्टी सांगून त्या लोकांना आहे ना बदनाम नका करू. कारण तुमच्या एका चुकीमुळे आहे ना कोणाचा जीव जाऊ शकतो. तेवढंच फक्त खंत वाटते की त्यांनी हे सगळं केलेलं. आम्ही SGS हॉस्पिटलमधनं चाललो होतो पुण्याला ससूनमध्ये. तर त्या SGS हॉस्पिटलमध्ये जी हे होती ॲम्ब्युलन्स, त्यांनी आम्हाला तिथे रस्त्यावरती उतरवलं. तर पेशंटचं नाव तसबून शेख आहे. त्यांना तिथे त्यांनी डायरेक्ट ह्याच्यावरती सोडून गेलेत फुटपाथवरती. मी ॲम्ब्युलन्स पाहायला तिथून ह्याच्यामध्ये गेलो गावामध्ये. माझा लहान मुलगा तिथे बसलेला होता, त्यांना घेऊन त्यांच्या हे करून तिथून पुढे साधारण 1.5 तास आमचं पेशंट फुटपाथवर पडून होतं. त्यानंतर तिथून आम्ही ॲम्ब्युलन्सच्या शोधामध्ये होतो. तर तिथून आम्हाला मदत इथले काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत सचिन चौगुले, त्यांनी केली. सचिन सरांनी तिथं येऊन तात्काळ मदत केली. त्यांनी तत्काळ सुपर हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स मागवली. तिथून आम्ही आता हे सुपर हॉस्पिटलमध्ये आलो शिर्डीच्या ह्याच्यामध्ये. सचिन सरांनी ती ॲम्ब्युलन्स सुद्धा आम्हाला मोफत करून दिली. सर्व शिर्डीकरांची, जेवढ्या लोकांनी आमची मदत केली त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि आता आम्ही तिथून ससून हॉस्पिटलला पुण्याला निघणार आहोत. हो, साईबाबांवरती माझी श्रद्धा खूप आहे. मी दर महिन्याला इथे येते आणि मला खूप आनंद होत आहे की आज ती श्रद्धा कामी आली. आणि शिर्डीकरांनी खरंच खूपच मदत केली. त्यांना आहे ना हात जोडून नम्र विनंती की तुम्हाला सगळे खूप सुखी राहू आणि तुम्ही खूप 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 चांगलं काम केलं. धन्यवाद.
खुश खबर खुश खबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65.